नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वैशुकू खाऊसमध्ये स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत। गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी ते एक बाऊल घेतलेलं आहे। बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 चमचे रवा घालायचा आहे। तिथे बारीक रवा यामध्ये घालायचा आहे। रवा घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ह्याला चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेणार आहोत। बॅटर बनवत असताना त्याच्यात गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून इथे अशा पद्धतीने आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपण झाकण बंद करून आपण ह्याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली होती। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगले गरम झाले की मोहरी घालायची 1 टीस्पून। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं फुलल्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। तरी त्या अगोदर 1 कांदा घेतलेला आहे, कट करून तो घालणार आहोत। कांदा आपण 1 ते 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये गाजर घालणार आहोत बारीक कट केलेलं। त्यानंतर सिमला मिरची घालायची आहे। 2 ते 3 बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। 1 3 ते 4 मिनटं आपण ह्याला चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो टोमॅटो यामध्ये घालून घेणार आहोत। टोमॅटो यामध्ये आपण चांगला परतून घ्यायचा आहे। तरी आपले भाज्या आता सगळ्या परतून झालेल्या आहेत। त्यानंतर आपलं बॅटरी आता चांगलं भिजलेलं आहे। ज्या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्या भाज्या या बॅटरमध्ये आपण घालून घेणार आहोत। भाज्या घातल्यानंतर आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं बॅटर आता घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये अजून आपण पाणी घालून ह्याला पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बॅटर बनवत असताना पातळ बनवायचं आहे, खूप घट्ट असं बॅटर ठेवायचं नाही। तर इथे चमच्याच्या साह्याने आता आपण ह्याचे धिरडे बनवून घेणार आहोत। घट्ट जर बॅटर असेल तर त्याची जाळी चांगली पडणार नाही, त्यामुळे हे बॅटर आपण पातळ चांगलं बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। पॅन चांगला गरम झाल्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते चमच्याच्या साह्याने यावरती आपण सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने बॅटर आपण आता सोडून घेतलेलं आहे। तर लो मीडियम फ्लेमवर आपण ह्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या धिरड्याला आता चांगली जाळी पडलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण हे सगळे धिरडे आता बनवून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आता आपण दुसरे धिरडे बनवून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घालायचं आहे आणि पॅन चांगला कडकडीत गरम झाले की त्यावरती हे बॅटर घालायचं आहे आणि एकदम मस्त असे आपले धिरडे आता इथे बनून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही गव्हाच्या पिठाच्या धिरड्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।